शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना वायरस के चलते देश में लॉकडाउन की घोषणा की है। इसे जरूरतमंदों को काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। शहर में कुछ सामाजिक संस्थाओं की ओर से जरूरतमंदों को खाना और राशन भी दिया जा रहा है। ऐसी ही एक पहल शहर के सार्थक बहुउद्देशीय सामाजिक संस्था की ओर से जागतिक परिचारिका दिन के उपलक्ष्य में की गई है। शहर में कामगार कल्याण परिसर के गोडाउन में ऐसे जरूरतमंदों को राशन वितरित किया गया है। डॉक्टर संजय लहाने के अध्यक्षता में इस कार्यक्रम में शहर के पुलिस परिचारिका एवं मनपा कर्मचारियों का सम्मान भी किया गया। आज यह कार्यक्रम घेण्याचा उद्देश्य असे की आपल्याला माहित आहे आपल्या या देशाचे जे तीन स्तंभ आहे डॉक्टर परिचारिका पोलीस आणि व सर्व आज जागतिक परिचारिका दिवस आहे नर्सेस डे वर्ल्ड नर्सेस डे त्यांचं कृतज्ञता म्हणून एक आमच्या तर्फे जे देशासाठी ते या संकटामध्ये आपला अहोरात्र घरदार सोडून जे सेवा करत आहे या मित्रार्थ त्यांच्या निमित्त आम्ही हे आज परिचारिका दिनाचं औचित्य साधून जे गरजू रुग्ण आहे त्यांच्याकाठी गहू तांदूळ साखर धान्य असं किटचं वाटप करत आहे। त्याचप्रकारे इथे जे NMC चे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी पण त्याचा एक स्वागत करायचा कार्यक्रम ठेवला आहे। पोलीस कर्मचारी झाले परिचारिका झाले आमच्याकडून एक मोठं नाही तर एक छोटंसं जे काही होईल खारीचा वाटा म्हणून या समाजाप्रती आपलं काही ऋण असते याच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे। यासाठी विशेष करून मी माझे ताई भाऊजी श्री सुनील देवीदासजी वानकडे त्यांचं आता एक 4 दिवसापहिलेच निधन झालं होतं तर त्यांनी त्यांच्या वडिलाच्या स्मृतिपितार्थ जे लागणं धान्य असेल दान केलं। त्याचप्रमाणे मोंटूजी इमलकर विश्व शांती सेवा समिती देवकीनंदजी ठाकूर महाराज मनीषजी मेहता निर्मलजी शाह व 700 आयुर्वेदिक कर्मचारी आमच्या सर्वांच्या माध्यमातून अहोरात्र आम्ही प्रयत्न करत आहे। सर्वांना मी प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही आणि विशेष करून संत गुलाबाबा सेवा आश्रम यांच्या सगळ्याच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे।